तुम्हासकड सर्व तुमच्या ग्राहकांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आमचं साईराम देवालय संस्थान स्थापनेपासून हा कृष्ण जन्मोत्सव हा साजरा करतोय. तसंच कालबद्धप्रमाणे दहीहंडीचं देखील आयोजन करत आहे. आज जवळजवळ आमच्या मंदिराला 75 वर्ष झाली तेव्हापासून आम्ही जन्माष्टमीचा सण आणि दहीहंडीचा सण साजरा करतोय. जवळजवळ आपल्या पूर्ण विभागातील कमीत कमी 150 ते 200 मंडळं येऊन आपल्याला या दहीहंडीच्या मानाची दहीहंडी फोडून जातात आणि सर्वजण साईंचा आशीर्वाद घेत असतात. गेली 75 वर्ष हा कार्यक्रम आम्ही म्हणजे आमच्या आधीची पिढी आणि आताची पिढी देखील आम्ही तो राबवत आहोत. तर मग इथे दहीहंडी करताना किती मंडळ इथे येतात आणि दहीहंडी फोडतात? जवळजवळ 150 ते 200 मंडळ येतात. स्थानिकच मंडळ असतात, बाहेरून येणारे मंडळ देखील असतात. आपण इकडे कुठली स्पर्धा करत नाही, आपण सण साजरा करतो. जो आजकालचा ट्रेंड झालाय 10 थर 11 थर 9 थर तसं आम्ही थरांची स्पर्धा करत नाही, आम्ही सणांची स्पर्धा करतो. सण जेवढ्या चांगल्या पद्धतीने साजरा होईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नात असतो. तरी इथे कमीत कमी किती थर लावले? आम्ही सर्व नियमांचं पालन करून 5 थराच्या वरती कोणाला फोडूच देत नाही. जे नियम आहे हायकोर्टाचा निर्णय आहे की 20 फुटाच्या वरती आणि जे सर्व नियम आहेत त्याचं काटेकोर पालन करून आम्ही हा सण साजरा करतो. तसंच माझी देखील सर्वच मंडळांना आयोजकांना विनंती असेल की दहीहंडी हा एक सण आपण म्हणजे म्हणतात ना आपण एक एकात्म्याचं दर्शन आहे त्या हंडीच्या स्वरूपात आपण एक एकीचं बळ दाखवत असतो. त्यावेळेला कुठली स्पर्धा करू नये. माझ्या सर्व आयोजकांना देखील विनंती आहे आपण हा सण साजरा करूया. स्पर्धा नको, स्पर्धेतून बऱ्याच गोष्टी चांगल्याही होतात वाईटही होतात पण आपण जितक्या जितक्या सणाच्या माध्यमातून चांगलं करता येईल तेवढं करूया. ही सर्व माझ्या या माध्यमातून आयोजकांना विनंती आहे. असं ऐकायला आलं की पहिल्यापासून म्हणजे पहिलं जे हे कार्य सुरू केलं ते तुम्ही तुमच्यापासूनच झालं, तर तुमच्या मनात असं कधीपासून आलं की आपण पण असं काहीतरी करावं? ऍक्च्युली आम्ही जेव्हा साईदाम देवालय संस्थान आमचं तर होतच ते आम्ही त्या माध्यमातूनही चालू करतो. त्यानंतर स्वराज सेवा संस्था असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, या आमच्या माध्यमातून पक्ष स्थापनेपासून आम्ही हा गोविंदोत्सव देखील इथे साजरा करतो. आणि असं म्हणायला हरकत नाही आहे की शेवटी हा मराठी लोकांचा एक खूप आवडता सण आहे. कायम आपल्याला म्हटलं जातं की मराठी लोकांना एकीने लढण्याला खूप आपल्या महत्त्व आहे. मराठी मराठा हा लढवाई असतो, त्या पद्धतीने हा सण देखील लढवायांचा आहे. त्या पद्धतीने एका हंडीसाठी बाकीचे मिळून आणि एक जण हंडी फोडत असतो, त्यामुळे हा सण सर्वांना आम्हा सगळ्यांना आवडतो. साईदाम देवालय संस्थान ह्या ठिकाणी गोविंदा जन्माष्टमी साजरा होतो. या ठिकाणी जे येणारे गोविंदा पथक असतात त्या बाबांचा पहिला आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी ते हंडी फोडल्या जातात. आणि या ठिकाणी एलपीस्टन विभागामध्ये आणि बाहेर बाहेर लोकांमध्ये प्रत्येकाला माहिती आहे साईबाबाचं मंदिर आहे. या ठिकाणी खूप गोविंदा पथक येतात. या ठिकाणी म्हणजे बघायला गेलं तर खूप गर्दी असते, म्हणजे विचार करतात एवढी गर्दी असते. आणि सर्वांना मान सन्मान सर्व चांगला प्रयत्न केला जातो, बाबांचा आशीर्वाद दिला. काही लोकांना बाबांची शॉल आम्ही देतो त्या ठिकाणी. आज सण एवढा उत्साह आम्ही साजरा करतो आणि जे आम्हाला पूर्वजांनी शिकवलेलं आहे तेच आम्ही आतापर्यंत ही परंपरा आम्ही राबवत आलेलो आहोत. आणि अशी परंपरा आम्ही लहानाकडे आम्ही करतो की अशी परंपरा पुढे चालू राहू दे ही आम्ही बाबाचरणी प्रार्थना करतो. आणि गोविंदा गोपाळा हा जन्माष्टमी सदैव साजरा होऊ दे अशी आम्ही बाबाचरणी प्रार्थना करतो. अशा प्रकारे आपण जाणून घेतली या लोकांची प्रतिक्रिया. तर अशीच तुम्हाला सुद्धा गोकुळ अष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूया उद्या दहीहंडीच्या भाग. मुंबईच्या जी साऊथ विभागातील अशाच ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी जी साऊथ न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका.